सर काल एक हर्षदा पाटील नावाच्या मुलीने एक व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिप व्हायरल केली आहे. सर तिने त्यात मेंशन केलंय की या कॉलेजमध्ये कॉपी चालतात, इथं सेंटर नंतर एक्झाम होतात. सर आम्ही एवढे सगळे 150 स्टुडंट्स आहोत असं आमच्या कॉलेजमध्ये कधीही झालेलं नाही आहे आणि इवन एक्झाम्स पण नंतर झालेलं नाही आहे. आम्हाला स्पेशली टीचर्स चेक करतात, पेपरमध्ये पण चेक करतात, हे तिने एकदम फेक न्यूज दिलेली आहे. मग याच्यामध्ये काही विद्यार्थी म्हणले होते की बाबा ही खरी गोष्ट आहे, तर तो प्रकार नाही सर, ही खरी नाहीये सर. जर खरी राहिली असती तर सर आम्हाला कोणालाच बॅक नसता लागला, आम्ही सगळे ऑल क्लिअर राहिलो असतो सर. आम्हाला बॅकचे पण विषय, आज आमचा बॅकचा पेपर होता सर, ज्यांचे ज्यांचे राहिले होते पेपर. तुम्हाला काय वाटतं त्या मुलीने काय म्हणजे काय म्हणून बोलला असेल या गोष्टी? सर त्याच मुलीने, हा सर रिवेंज आहे. ऍक्च्युली तिने रिवेंज म्हणून हे सगळं केलं. याच्या पहिले तिच्या फॅमिली लाईक तिचा ब्रदर, काही मुलींना तो गंदे मेसेजेस करत होता, त्याच्यामध्ये तिच्या भावाला पकडला गेलाय. तसं रिवेंज घ्यायसाठी, कॉलेजकडून रिवेंज घ्यायसाठी तिने हे सगळं केलंय. पण तिने आमच्या कुणाचाच विचार केला नाही. आमच्यातले काही लोक कॉम्पिटेटिव्ह साठी प्रिपेअर करतात, काही लोक बाहेर ऍडमिशन करायचे, त्या कुणाचाही विचार न करता तिने स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी हे सगळं केलंय. ती असं बोलते की 5 ते 6 लोकांनी पैसे दिले. कोण आहे ते 5 ते 6? कोणीच नाही. 5 ते 6 लोक आहे त्यांना तिने समोर बोलत. तिने ट्रान्झॅक्शन केलंय, पैसे पे केलंय ना, कुणाला केले? तिने तिचे ट्रान्झॅक्शन दाखवायला पाहिजे. तिने फोन घेऊन, ती स्वतः फोन घेऊन रेकॉर्डिंग करते, याचा अर्थ ती स्वतः फोन ठेवते. तिचीच रेकॉर्डिंग आहे, आमच्या पैकी कोणाचंच नाही. जे ती स्टेटमेंट देते ना की आम्ही कॉपी केलंय, आमचं एकाची पण रेकॉर्डिंग नाही. तिनेच रेकॉर्ड केलंय आणि तीच कोणाशी तरी बोललेली आहे. आणि आमच्या कॉलेजची रेप्युटेशन खराब होती. आम्ही लास्ट इयर काढलेले आहेत आणि हे सगळं तिने प्रीप्लॅन केलंय. असं नाही की अचानक झालंय आणि तिने स्टेटमेंट केलंय. तिचा ऍक्च्युली प्लॅन वेगळा काहीतरी होता, बट आमचा केमिस्ट्रीचा पेपर पोस्टपोन झाला, त्यामुळे हे सगळं एवढं सगळं प्रकरण वाढलं. आणि ती आता इथे नाही सुद्धा, ती पळून गेली आहे लिटरली. आम्ही तिला आमच्यापर्यंत ती येऊन गेली की आम्ही जर तिला सपोर्ट केला नाही तर ती फाशी वगैरे लावली. तिला सपोर्ट करत नाहीये कारण आम्ही केलंच नाही तर आम्ही सपोर्ट का करणार? आम्ही कोणाला पैसेच दिले नाहीये तर आम्ही काय? या कॉलेजच्या कुठल्याही टीचरनी आमच्याकडून पैसे घेतलेले नाहीये. हमको कॉल करके बोल रही है वो कि उसके YouTube वीडियो के नीचे कमेंट्स करो. ती मुलगे म्हणजे हम क्यों सपोर्ट करे जो ऍक्च्युअल मध्ये जे झालंच नाहीये त्याला आम्ही सपोर्ट का करायचं ना? मग ती आता कॉपी केली नाहीये. ती आता तुमच्या सोबत नाही का? आता कुठे सर ती कोणाचे म्हणजे बोलत पण आहे डायरेक्ट? तिच्या पप्पांना बोलवून घेतलेलं आहे सर, काय पोलिसचा सपोर्ट, सगळ्यांचा सपोर्ट घेतला. आम्ही काय करणार आहे सर तिला? आम्ही काहीच आमच्या क्वेश्चनला आन्सर पण देत नाही. तिने हे सगळं का केलं ही सुद्धा ती सांगत नाही. आणि तिचा भावाला ऍक्च्युअली मेंटली प्रॉब्लेम आहे आणि हे प्रूफ झाले कॉलेजमध्ये. पण इव्हन पोलीस कंप्लेंट पण झाली तिच्या सख्या भावाकडे. ते पण प्रूफ आहे की कोणी केले? आम्ही सगळ्यांनी केली, मुलीने त्याने मुलींना मेसेजेस केले होते अननोन नंबर वरून. तिच्या आईचा तो नंबर आहे, त्या नंबर वरून त्याने आम्हाला सगळ्यांना मेसेजेस केले होते. कॉलेजच्या अर्ध्या मुलींना मेसेज केले. आम्ही सगळ्यांनी आमच्या कॉलेज स्टाफ मिळून चिकलठाणा पोलीस स्टेशनला कंप्लेंट पण केली आहे 2 मंथ्स बॅक. आणि रिगार्डिंग त्याला इथे आणलं पण होतं, त्याला पोलिसांनी मारलं पण होतं. आणि तिचं हे अपेक्षा आहे की पेपर डबल झाले तर फुल चीटिंग चालेल आणि ती चांगल्या पर्सेंटनी पास होईल, त्याच्यामुळे हे सगळं करते. लाईक आता जर बॅक लागले तर डबल होणार, डबल पेपर झाले तरी सर आमचं करिअर दावर लागले. आम्ही दुसरीकडे ऍडमिशन साठी ऑलरेडी प्लॅन केला आहे आणि पेपर जर डबल झाले तर सगळं डिले होणार आहे, त्यामध्ये नुकसान सर आमचं आहे. तिचं काय ती नाही शिकली. एक मुलगीसाठी सगळे मीडिया कॉल होती, पोलीस होती, पण आम्ही सगळ्यांना कॉल मारत कोणीच येत नाही. कोई भी आने को तैयार नहीं और चीटिंग करती वो खुद पकड़ी गई है. उसका मोबाइल सेंटर पे चार्जर भर पकड़ा गया है.